नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे असे म्हणत प्रेक्षकांना आपलंसं करणारा डॉक्टर निलेश साबळे गेल्या अनेक वर्षापासून तो चला हवा येऊ द्या शोचं काम सांभाळतोय. प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या या टी व्ही शोवर अनेकदा टीकाही होतात. फक्त निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदाऱ्या निलेश लिलया पेलवतोय. बहुगुणी कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण चला हवा येऊ द्या शोमध्ये आता पहिल्यासारखी जादू राहिली नाही. विनोद हे पहिल्यासारखे नाहीयेत, तोच तोच पणा येतोय असं प्रेक्षक म्हणत नाराजी व्यक्त करताना दिसतात. या नाराजगीला आता निलेशनं त्याच्या पोस्टमधून उत्तर दिलं आहे. निलेश साबळे यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे की विनोद सुचवण्यासाठी खूप गंभीर विचार करावा लागतो. रडवणं खूप सोपं आहे, हसवायला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि मनही स्वच्छ असावं लागतं असं निलेशनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. निलेशच्या या पोस्टची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. चला हवा येऊ द्या मधील प्रसंगाच्या नवनव्या कल्पना कशा सुचतात ते सांगताना निलेश म्हणाला होता की मी सतत आजूबाजूचं निरीक्षण करत असतो, माणसाकडे बारकाईनं पाहतो, त्यातून सतत काही ना काही शोधत राहतो. दरम्यान निलेश नेहमीच कौतुक होताना दिसतं. महाराष्ट्राचा सुपरस्टार या टॅलेंट हंट शोमधून निलेश साबळे या कलाकाराची महाराष्ट्राला ओळख झाली. पुढे फू बाय फू या कार्यक्रमाच्या विविध पर्वाचे निवेदन करत त्यातील विनोदी प्रहसनाचं लेखन करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. फू बाय फू नंतर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आला आणि त्यानं मनोरंजनाची थापच बदलली. मराठी नाटक चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी हे हक्काचं व्यासपीठ बनलं आहे. तर गेल्या वर्षी आलेल्या हे तर काहीच नाही या कार्यक्रमाचं दिग्दर्शनही निलेश यांनीच केलं होतं. तर मंडळी, तुम्हाला चला हवा येऊ द्या हा शो कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.